नमस्कार मित्रांनो, या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे. आत्ताच कराड उत्तर केसरी हे मैदान पार पडलेले आहे आणि हे मैदान गट 4 आस्थानी बंद करण्यात आले पावसामुळे. मित्रांनो, यामध्ये सेमी फायनलसुद्धा झाले नाहीत आणि फायनलसुद्धा झाली नाही. प्रत्येक गाडा मालकांना बक्षिसेही वाटून देण्यात आली ज्यांनी गट पास केलेला होता अशा गाड्यांना. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे 23 तारखेचे मैदान पार पडलेले आहे आणि या मैदानावर सर्व टॉपचे बैल होते. तर हेच बैल 28 तारखेच्या मैदानावर येणार आहेत. ते मैदान होत आहे संग्राम केसरी म्हणून. हे मैदान ओपनचे असणार आहे आणि हे मैदान अमरापूर फाटीवर होत आहे. तर मित्रांनो, या मैदानावर बक्षीसेही मोठमोठी आहेत. प्रथम क्रमांकासाठी 2,55,000, दुसऱ्या 1,50,555, तिसऱ्या क्रमांकासाठी 1,55,000, चौथ्या क्रमांकासाठी 75,000, तर पाचव्या क्रमांकासाठी 50,000, सहाव्या क्रमांकासाठी 25, सातव्यासाठी 11. एकूणच या मैदानावर सुद्धा सर्व मोठमोठी बक्षिसे आहेत आणि या मैदानावर सर्व टॉपचे बैल आपणास पाहावयास मिळणार आहेत. मित्रांनो, या मैदानावर कोणकोणते बैल येणार आहेत? बकासूर, माणिक, सरपंच, सर्जा, राजा, कॉकटेल, बल्मा, बाजीलराव, सुंदर, अर्जुन, तसेच मुरुमकरांचा सुंदर, राजा, जुळेवाडीचा देवाभाई, तेजा, पिस्टन, हरण्या, गुरु, पाखऱ्या, रोमन, शिरसवडीची रायफल, कळंबीचा शंभू, असे बरेचसे टॉपचे बैल आपणास या मैदानावर पाहावयास मिळतील. जे काही 23 तारखेच्या मैदानावर आले होते तेच बैल या मैदानावर असणार आहेत. त्यामधून मथुर येण्याची शक्यता कमी आहे. तर लखन, देवाभाई, अर्जुन हे बैल 100% या 28 तारखेच्या मैदानावर येणार आहेत. मित्रांनो, या 28 तारखेच्या मैदानावर जे काही 23 तारखेच्या मैदानावर जे पहिरे होते तेच पहिरे असण्याची शक्यता आहे. थोडाफार फरक पडेल, म्हणजे एक दुसरा पहिरा हा बदलेल, परंतु जेणेकरून तेच पहिरे ह्याही मैदानावर असणार आहेत. लखन आणि मथुरचा पहिरा होता, तर यामध्ये मथुर येण्याची शक्यता कमी आहे. तर लखनचा पहिरा हा देवाभाई असू शकतो. त्यानंतर बकासूर आणि जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर यांचा पहिरा होता, तोच पहिरा या 28 तारखेच्या मैदानावर असू शकतो. त्यानंतर सप्तइंद केसरी सुंदर आणि तिच्या जोडीलाही सुंदर होता. पाहूया या 28 तारखेच्या मैदानावर सप्तइंद केसरी सुंदरचा पहिरा कोणता असणार आहे. त्यानंतर बल्मा आणि सरदार हे या 23 तारखेच्या मैदानावर गट पास झाले होते, परंतु आता या 28 तारखेच्या मैदानावर बल्माचा पहिरा कोणता असू शकतो? सरदारच असणार किंवा इतर कोणता? जेणेकरून असे वाटते की सरदारच असू शकतो या 28 तारखेला सुद्धा पहिरा बल्मासाठी. त्यानंतर कॉकटेल आणि पिस्तूल नव्हता, तर कॉकटेल आणि पिस्तूल यांचा पहिरा होता आणि त्यांनी गट पाससुद्धा कराड उत्तर केसरी या मैदानावर केलेला होता. कदाचित हाच पहिरा या 28 तारखेच्या मैदानावरसुद्धा आपणास पाहावयास मिळणार आहे. त्यानंतर घरणिकीचा राजा आणि MM नाना यांचा राजा असा पहिरा होता 23 तारखेला, तोच पहिरा या 28 तारखेला असण्याची दाट शक्यता आहे. आणि हा पहिरा असला तर 100% गुलाळामध्ये 28 तारखेच्या मैदानावर हा पहिरा राहू शकतो. मित्रांनो, या संग्राम केसरी मैदानावर खूप अटीतटीच्या लढती आपणास 28 तारखेला पाहावयास मिळणार आहेत. सध्या फॉर्ममध्ये लखन आणि मथुर यांनी 23 तारखेच्या मैदानावर दाखवून दिलेले होते आणि त्यांनी सुट्टा गट पास केलेला होता. आणि सर्वत्र हीच चर्चा होती की नक्कीच
मथुर आणि लखन हे या मैदानावर प्रथम क्रमांक पटकावणारच, आणि लखन बैलाच्या मालकांनी सुद्धा बोलून दाखवले होते की आम्ही 100% येथे एक नंबर पटकावणार आहोत 23 तारखेच्या मैदानावर. आणि अतिशय फॉर्ममध्ये असलेला लखन बैल आणि लखन बैलाला या 28 तारखेच्या मैदानावर जरा देवाभाईचा पायरा असला तरीसुद्धा ही गाडी खूपच फास्टमध्ये येथे धावणार आहे आणि सुट्टा निकाल घेण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या बाजूने बकासूर आणि बकासूरचा पायराही फॉर्ममध्ये आहेत, ते काही कमी नाहीत. आणि शक्यतो बकासूर आणि बकासूरचा पायरा सहजासहजी हार मानणारे बैल नाहीत. तर मित्रांनो, पाहूया या मैदानावर अतिशय अटीतटीच्या लढतीमध्ये कोण विजयी होत आहे. घरणिकीचा राजा आणि यमयम नाना यांचा राजा हा जर पायरा असला तेसुद्धा लखन आणि देवाबाईला तगडी टपाईट देऊ शकतात. त्यानंतर बलमा आणि सरदार हे जर असले तर हे सुद्धा काट्याची टक्कर या गाडीला देऊ शकतात. तर दुसऱ्या बाजूने अर्जुन आणि अर्जुनचा पायराही टॉपचा असणार आहे. अर्जुननेही मागे बरीचशी मैदाने जिंकली आहेत आणि अर्जुनची किंमत आता झालेली आहे ती 70 लाख. या अगोदर 7 लाखाला घेतलेला बैल त्याची किंमत आता 70 लाख झालेली आहे. स्वतः अर्जुन बैलाचे मालक बोलत आहेत, अर्जुन हा आदत आहे अजून, आणि आत्तापर्यंत त्याची 70 लाख रुपये इतकी किंमत झालेली आहे. तोसुद्धा 28 तारखेच्या मैदानावर असणार आहे. आणि या लढतीमध्ये म्हणजेच लखन विरुद्ध अर्जुन, त्यांच्या विरुद्ध बकासूर, त्यांच्यानंतर रायफल 81-81 येथे धुवाधार लढती आपणास पाहावयास मिळणार आहेत. एकापेक्षा एक टॉपचे बैल आपले नशीब आणि सर्व काही आपले नाव कमवण्यासाठी या मैदानावर खास करून येणार आहेत. पैसे तर ते प्रत्येक मैदानावर कमवत आहेत, परंतु येथे पैसेही आणि नावही, कारण मैदान मोठे असल्यामुळे नावही मोठे आणि पैसेही मोठे, म्हणजेच नावाबरोबर पैसेसुद्धा येथे त्यांना मिळणार आहेत. मित्रांनो, या मैदानाच्या नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नक्की आणि 100% या मैदानावरील पैरे हे कोणते असणार, किंवा कोणते असावेत, किंवा कोणते झालेले आहेत, या सर्व विषयावर आपण पुढील व्हिडिओमध्ये बोलणार आहोत, माहिती घेणार आहोत. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक